नमस्कार, मी योगिता अभंग. आजच्या बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत. बातमी येते भिवंडीतून. भिवंडीतील कोरी बंगला ही इमारत कोसळल्या प्रकरणी पालिकेने एका आयुक्तासह 9 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या इमारत दुर्घटनेत 4 रहिवाशांना आपला जीव गमावा लागला. 24 नोव्हेंबर रोजी कोरी बंगला ही 3 मजली इमारत कोसळली होती. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता लोड बेअरिंग वर ही इमारत बांधण्यात आली होती. या इमारतीचे निकृष्ट आणि अनधिकृत बांधकाम सुरू असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून बांधकामाला पाठबळ मिळाल्याचे चौकशीत आढळून आले. महानगरपालिका कलम 56 अन्वये विभागीय चौकशीनंतर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी सहाय्यक आयुक्त नाना झळके, क्षेत्रीय अधिकारी विनोद मते, सचिन नाईक, विनोद भोईर, बीट निरीक्षक रमाकांत म्हात्रे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.